आणि मग पिकवलं किती आणि कमवलं किती हा हिशोब आणि ताळमेळ शेतकऱ्याचा कधीच लागत नाही. आणि त्यामुळेच आपण म्हणतो की शेती परवडण्याशी झाले. तर याचं कारण सगळ्यात मोठं हेच आहे की शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधली जी दरी दिवसेंदिवस वाढत चालली त्याच्यामुळे आज या भाताचं पीक. कोकण म्हटलं तर भाताचा कोठार म्हणायला हरकत नाही, कारण कोकणामध्ये जास्तीत जास्त भाताचा पीक घेतला जातो आणि त्या भाताला चांगला भाव मिळावा आणि कुठेतरी एका ठिकाणी त्याची विक्री व्हावी, म्हणजे शेतकऱ्याला जास्त लांब भात विकायला जाता येऊ नये आणि त्याच्या सोयीसाठी अशा फार्मर प्रोड्युसर कंपनीची ॲक्च्युली गरज असते. आणि ती आज मसला तालुक्यामध्ये पहिल्यांदा तिचं ओपनिंग होते आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. आणि मसला तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपला जो भात आहे तो सुद्धा इथे भात विक्री केंद्र स्थापन केलेलं आहे आणि या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अनेक अशा सुविधा या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत आणि शेतकऱ्याचा जो माल आहे तो इथून इथे घेतला जाईल आणि इथून पुढे सेल केला जाईल. अजून बरेचसे प्रकल्प या मसला तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत आपल्याला पाहायला भविष्यात नक्कीच मिळणार आहेत आणि त्याचा लाभ मसला तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे. मसला तालुक्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांनी याचा लाभ उठवावा आणि नक्कीच याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांनी घ्यावा. कारण अशा संस्था ज्या असतात किंवा अशा कंपन्या असतात किंवा अशा असे विक्री केंद्र असतात ते हे शेतकऱ्यांसाठीच उपयोगी ठरतात आणि त्याचा पुरेपूर वापर शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, मी गणेश मांदाडकर आपल्या पाऊलवाटी या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बरेचसे लोक आज ओपनिंगसाठी उपस्थित आहेत आणि नाबार्डचे अधिकारी सुद्धा या ओपनिंगसाठी उपस्थित राहणार आहेत. आरडीसी बँकेचे कर्मचारी सुद्धा म्हणजे अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर बरेचसे लोक आज इथे जमलेले आहेत. आपण पाठीमागे बघतोय पूर्ण तयारी झालेली आहे ओपनिंगची आणि बऱ्याच वेळात अधिकारी वर्ग येतील आणि ओपनिंगचा सोहळा जो उद्घाटन सोहळा आहे तो पार पडला जाईल. तर त्याचा व्हिडिओ आपण आपल्या पाऊलवाटे चॅनलवर घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहुण्यांचं या ठिकाणी औक्षण केलं जात आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पाहुण्यांचं औक्षण केलं जात आहे. बंधुजनो, त्या ठिकाणी प्रामुख्यानं आजच्या मसळा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदीप अपसुंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलेले आहेत. माननीय जिल्हा समन्वयक अक्षय शेख गांगुर्डे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. गणेश महाले सर आणि देवळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी FME त्या योजनेच्या माध्यमातून ज्या योजना आपणापर्यंत पोहोचणार आहेत त्याचं सर्वप्रथम या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार आहे तो बळीराजा आहे आणि हा केंद्रबिंदू बळीराजा असल्यामुळे बळीराजाचं पूजन हे आपल्या भारतीय प्रथेप्रमाणे करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी बळीराजाचं पूजन या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण सर्वांनी मान्यवरांनी बळीराजाचं पूजन करायचं आहे. बळीराजाचं पूजन होत आहे.
आम्ही जन्मतो मातीचं आंब्यन या ठिकाणी होत आहे। बळीराजाचं पूजन माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मसाला शेतकरी मुक्ताबाई कंपनीचं उद्घाटन होत आहे। आपण सर्वांनी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। आपण सर्वांनी कायमच्या गजरात स्वागत करायचं। एक सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला। एका एक सूर्य मावळताना सर्व सृष्टीने आक्रोश केला। तू गेल्यावर सर्व जग अंधारात जाईल। तू गेल्यावर सर्व जग अंधारात जाईल। सर्व चिंता तू झाले। एवढ्यात एक फिटुकरी पंडी पुढे आली। एवढ्यात एक फिटुकरी पंडी पुढे आली आणि करण्याची ताकद असलेली जोत प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय पूजनो। त्याचं कारण असं आहे, आपला हळा मासाचा शेतकरी गेले अनेक वर्ष मसळा तालुक्यातील शेतकरी असेल, पेण असेल, रोहा असेल, माणगाव असेल, महाड असेल, अनेक ठिकाणी शेतकरी पिकवलेला धान्य वितरित करण्यासाठी शासनानं मग पतसंस्था सोसायटीच्या माध्यमातून असेल किंवा प्रोड्यूस आपण पिकवलेला भात या ठिकाणी खरेदी करण्याची आम्ही संधी दिलेली आहे, नामी संधी दिलेली आहे आणि या संधीचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकरी बांधवांनी घ्यायचा आहे। जिल्ह्याचे थोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय ज्येष्ठ आमचे संचालक निलेजी थोरे साहेबांच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे। अक्षयजी गांगरोडे सरांचा मी सूचित करतोय, आपण सर्व शेतकरी बंधू बंधूंनी काळ्यांच्या गजरात मसळा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीसाठी रजिस्ट्रेशनसाठी मोलाचा हातभार लागला आहे आणि त्यांचा सत्कार आमचे संचालक पांडुरंगे मेंगाडकर साहेब यांच्या वतीनं होतोय। आपण सर्वांनी काळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं। नांदराजी गायकवाड सरांचा सत्कार होतोय, त्यांनी आपल्या या ठिकाणी अमूल्य वेळ दिला। आम्ही सकाळी 12 वाजता त्यांच्याकडे गेलो, थोडासा वेळ उशीर झाला होता। आपण दिलीपजी कांबळे सरांचा सत्कार होतोय या ठिकाणी। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे, त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। या ठिकाणी प्रामुख्यानं प्रगत शेतकरी
निलेश मांदरकर साहब नापी साहब का सत्कार करती छान शिफन देव अपन मान्यवर उपस्थिति मध्य शेतकरी बंधु मुलीने टाळ्यांच्या स्वागत करायचं व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतोय मसळा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे आमचे प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांनी चार दिवसापासून या ठिकाणी मेहनत घेऊन हे कार्यालय उभे केलं त्यांचं योगदान आहे. लोका हा तसा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु आता रोडचा ऍक्सेस चांगला झालेला आहे आणि मसळा तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर आंबा काजू त्याचप्रमाणे भात हे पीक महत्वाचं होतं आणि मसळा तालुक्यामध्ये आजवर रायगड जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांमध्ये जवळपास 38 पीक झाडं वाढतं आणि मग पिकवलं किती आणि कमवलं किती हा हिशोब आणि ताळमेळ शेतकऱ्याचा कधीच लागत नाही आणि त्यामुळेच आपण म्हणतो की शेती परवडण्याची झाले तर याचं कारण सगळ्यात मोठं हेच आहे की शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधली जी दरी दिवसेंदिवस वाढत चालले त्याच्यामुळे आज या भाताचं पीक अभिनंदन करेन आणि आभार मानेन की एक चांगला असं प्लॅटफॉर्म म्हणजे सहकार क्षेत्राप्रमाणेच मसाळा फार्मर प्रोड्युसर कंपनी ही आपली चालणार आहे आणि त्याच्यातून हा जो पडलेला भाव असतो आज काय होतं आपण प्रत्येक शेतकरी इथून मुंबईला शहरीकरण आपल्याला करता येईल दोन पैसे महिलांना सुद्धा मिळतील अशा माध्यमातून अनेक उपक्रम आता या ठिकाणी आपल्याला आपल्या तालुक्यात मसळा तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट शेतकऱ्यांना आणि आपल्या सगळ्या शेअरधारकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की येत्या या आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2024 आतमध्ये नाबार्डच्या सहकार्यातनं आणि सर्व प्रशासनाच्या अमूल्य योगदानातून आणि महाएपीसीच्या मार्गदर्शनानुसार आज आपण या ठिकाणी स्मार्टच्या प्रकल्पांतर्गत तब्बल 5 कोटीचा मसळ्यामध्ये आपण या ठिकाणी प्रकल्प आणत आहोत गुंतवणूक करत आहोत आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना आपली शेतकऱ्यांची मुलं असतील आपण स्वतः शेतकरी असू ज्या महिला असतील या सगळ्यांना त्याच्यात आपल्याला कसं सामील करून घेता येईल आणि तो जो आपण त्या आपल्या कृषी प्रोडक्टचा जो व्यापार करू त्याच्यामध्ये आपल्या साध्या शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला व्यापारी कसं करता येईल प्रत्येक शेतकऱ्याचा किमान 15 ते 20 लाख टर्नओव्हर आपल्या शेअर होल्डरचा प्रत्येकाचा झाला पाहिजे अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी भविष्यात आपण या तालुक्यात नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू. आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात वेळ भरपूर होतोय आणि मी आपले बोराडे साहेब असतील आपले आजचे उद्घाटक अपसुंदे साहेब असतील या दिला अक्षय सरांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानेन. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आमचे जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक आलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो. आज ही जी कंपनी स्थापन होते ती त्यांनी जे समोर त्यांचं उद्दिष्ट घेतलेलं आहे तर ते उद्दिष्ट पाहता आपल्या तालुक्यातील ज्या ज्या महिला जे जे पुरुष काही उत्पादन करू इच्छितात काही उद्योग करू इच्छितात त्यांचा उद्योग या कंपनीच्या माध्यमातून नक्कीच वाढेल याची मला खात्री आहे. आपली सर्वांची उन्नती प्रगती हो ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याचं टार्गेट कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या 10,000 देशात होत आहेत त्याच्यातली मसाळ्यामधली आपली एक कंपनी आहे. आता ह्या म्हणजे आपली जी कंपनी आहे आता कंपनी कशासाठी तयार झालेली आहे की आपण शेतकरी सांगितलं निलेश सरांनी सुरुवातीला की एक शेतकरी आहे तो म्हणतो की माझ्याकडे 10 क्विंटल तांदूळ आहे तर मला 10 क्विंटल तांदूळ विक्री करायचा आहे तर मग कुणाला विक्री केला पाहिजे. बरोबर आहे. तो म्हणतो मला बियाणं पाहिजे बियाणं कोणाकडून खरेदी करायचंय तर यावेळी ज्यावेळी एकटा शेतकरी असतो त्यावेळेस त्याचं शोषण होतं ज्यावेळेस तो संघटित होतो तर त्यावेळेस तो त्याचं शोषण कुणी करू शकत नाही. बरोबर आहे. कशी तुम्हाला बियाणं पाहिजे तुम्हाला समजा एखादा छोटा शेतकरी त्याच्याकडे त्याला नांगरणी करायची काय करायची लागेल काहीतरी ट्रॅक्टर वगैरे लागेल काहीतरी अवजारं लागतात ना तर ही अवजारं आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देणार. त्याच्यानंतर तुम्ही म्हणले मला तिथं बियाणं लागतंय पेरण्यासाठी भाताचं मग आता ही बियाणं खतं औषधं ही कोण देणार तर ही आपल्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होती जेणेकरून तुम्हाला खतं पाहिजेत बियाणं पाहिजे औषध पाहिजे अवजारं पाहिजेत सगळ्या गोष्टी सिंगल विंडो सिस्टीम म्हणजे मसळा तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणार. ही कंपनी आता दिसते पण याला कंपनीला मोठं होण्यासाठी तुम्हाला काही दिवस सहकार्य करावं लागणार आहे. सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो.
ऑनर प्रोड्यूसर कंपनी या नावामध्ये सर्व काही आहे. आता इथून पुढे काय होणार आहे की जो काही मसाळा तालुक्यामध्ये भात किंवा कांदा जो पिकेल तो अन्न प्रक्रिया उद्योग राष्ट्रीय कृषी विकास योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये शेततळे फुलतळे पॅक हाऊस कांदा साळ सीड नेट इत्यादी आहे. मसाळा तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी या प्रोड्युसर कंपनीचे सन्माननीय आमचे मित्र आदरणीय चेअरमन निलेशजी मांदाडकर आमचे मित्र आदरणीय संचालक आणि आमचे मार्गदर्शक निलेशजी थोरे साहेब त्याचे सर्व संचालक आमच्या ताई पैरताई सर्वांचे मनापासून स्वागत. हे जे फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच्या 1000 कंपनी ओपन करून आपल्या देशाची प्रगती कशी वाढेल कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था असेल त्या अर्थव्यवस्थेला जर का पुढे मोठ्या प्रमाणामध्ये जर का वाढ दिली पाहिजे तर आपण आपल्याकडे दुसरा कुठला उद्योग आपल्याकडे शेती हा सगळ्यात मोठा उद्योग आहे. नगराध्यक्ष दिलीपजी कांबळे आरडीसी बँकेचे मॅनेजर मंगेशजी मुंडे उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन अतिशय मनापासून खूप आनंद झालेला आहे की एक शेतकरी उत्पादक कंपनी नव्याने सुरू होऊन ती भात खरेदी कांदा खरेदी याच्यामध्ये पुढे येत आहे. तुम्हाला मी एक दोन उदाहरणं देत आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की नाशिकची आज जी उलाढाल आहे ती 465 कोटी रुपये इतकी उलाढाल एका शेतकरी उत्पादक कंपनीने केलेली आहे. मला अशी आशा आहे की आपली ही जी शेतकरी उत्पादक कंपनी ही सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये एक अव्वल शेतकरी उत्पादक कंपनी ठरून नुसते रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर कोकणामध्ये एक अव्वल शेतकरी उत्पादक कंपनी निश्चितच ठरेल. तर भात खरेदी सारख्या याच्यामध्ये त्यांनी आपण सुरुवात करत आहोत. भात खरेदी केंद्र सुरू केलेलं आहे. इथंच न थांबता आमच्या एक दोन योजना आहेत त्या मी इथे तुम्हाला सांगतो. स्मार्ट नावाची एक आमची योजना आहे याच्यामध्ये तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीला 60% पर्यंत अनुदान मिळू शकतं आणि भात पीक आधारित असेल तर जास्तीत जास्त 2 कोटीपर्यंत शासनामार्फत अनुदान मिळू शकतं. आता इथे बँकेचे अधिकारी आहेत तर मला त्यांना सांगायचं आहे की शासनाची जी योजना आहे मी तुम्हाला एक कोटीचं उदाहरण देऊ शकतो. आता समजा यांची भात उत्पादक कंपनी आता यांनी सुरू केलेली आहे. आता भात आल्यानंतर ठेवणार कुठे? त्यांना एक मोठं गोडाऊनची गरज आहे तर गोडाऊनसाठी सुद्धा याच्यामध्ये तुम्ही मागणी करू शकता. गोडाऊन उभारू शकता. त्यानंतर तुम्हाला काय अवजड आहे वाहतूक करावी लागणार तुम्ही अवजड सुद्धा ट्रॅक्टरही घेऊ शकता. अक्षय गांगरडे प्रकल्प संचालक महा एपीसी महेश खांडेकर जिल्हा समन्वयक रायगड जिल्हा महा एपीसी कारण आज आपण एक शेतकरी उत्पादक कंपनीचं आपण उद्घाटन नाही केलंय आपण आपल्या उज्ज्वल भविष्याचं उद्घाटन केलं असं मला वाटतं. पूर्वीची जी जमीन धारणा होती ती आज राहिलेली नाही परंतु शेतीसाठी होणारा खर्च हा वाढलाय शिवाय शेतकऱ्यांची संख्या वाढलेली असल्यामुळे किंवा शेतकऱ्यांकडे असणाऱ्या पिकाची उत्पादकता इतकी कमी झालेली असल्यामुळे मार्केटमध्ये त्याची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे. एक शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये उतरतो किंवा मार्केटमध्ये जो समस्यांना तोड देतो त्या शेतकऱ्याची समस्या तेवढ्या म्हणजे त्याच्या अडचणी तेवढ्या प्रमाणात सुटल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना त्यांचा विकास साधणे हे फार गरजेचं होतं आणि त्याच्यामुळेच 2012 पासून नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा संघटना यांची संकल्पना राबवण्याची सुरुवात झाली होती 2012 पासून. हा 2022 मला खूप अभिमान आहे की मी अशा संस्थेचा भाग आहे जी संस्था ग्रामीण भागातले शेतकरी आणि ग्रामीण भाग यांच्यासाठी असलेल्या ज्या काही समस्या त्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर आहे. मग तो कृषी ऋण पतपुरवठा असो किंवा ग्रामीण भागातले जे काही प्रकल्प असतील मोठमोठे इरिगेशनचे प्रकल्प असो रस्ते जोडणी प्रकल्प असो कोणतेही प्रकल्प असो त्या प्रकल्पांसाठी पतपुरवठा असो तो सर्व पतपुरवठा हा नाबार्डच्या माध्यमातून होत असतो. आता तुम्हाला जर फार्मा प्रोड्युसर कंपन्यांची उदाहरणं जर द्यायची ठरवली अमूलच्या सगळ्यांनी काय केलं अमूल याच्यासाठी दिली की तुम्ही जी सुरुवात केली तिचं भविष्य फार मोठं आहे उज्ज्वल आहे पण याच्यासाठी तुम्ही एकत्र येऊन एक
एकमेकांच्या समस्या सोडवणं हे फार महत्वाचं. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय? शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू केली बालचंद्र पाटील साहेबांचा समोर बघा. आपण टाळ्या वाजवायचे आहेत. शेतीनिष्ठ शेतकरी भालचंद्र पाटील त्यांचा सत्कार होतो. सॉरी चंद्रकांत बेडेकर काळसुरी यांचा सत्कार होतोय. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. उपस्थित असलेले शेतकरी आमचे दगडू पाळावे या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. लक्ष्मण पाटील त्यानंतर महादेव गाणेकर हे देखील या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहेत. आमचे दिनेशजी पाडावे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. पुढे यायचा आहे त्यांनी. भालचंद्र गाणेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील पुढे यायचं आहे. ती गोष्ट आहे त्यांनी देखील या ठिकाणी पुढे यायचं आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी महेशजी घोले साहेब उपस्थित आहेत. महेशजी घोले साहेबांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. महेशजी घोले साहेब प्रमोदजी मस्कर साहेब तयारी करण्यात येणार आहे. या ठिकाणी रज्जा खुर्जू शेतीनिष्ठ शेतकरी उपस्थित आहेत. रज्जा शेट उर्जू त्यांनी पुढे यायचं आहे. रमेश खोत वारळ सरपंच यांनी देखील पुढे यायचं आहे. या ठिकाणी नारायण मेंदाडकर उपाध्यक्ष आगरी समाज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. शेतीनिष्ठ शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या मीनाताई येलवे या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार होणं गरजेचं आहे. त्यांनी पुढे यायचं आणि सत्कार स्वीकारायचा. मीनाताई येलवे अरुण माळी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण माळी साहेब त्यांनी पुढे यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित जलाल जहांगीर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार होणं गरजेचं आहे. जलाल जहांगीर साहेब या ठिकाणी निर्मला घाणेकर प्रियंका प्रकाश जाधव सुरई प्रियंका प्रकाश जाधव शेतीनिष्ठ शेतकरी सुरई तुळसा कोकाटे निर्मला घाणेकर प्रियंका जाधव सुरई शेतीनिष्ठ शेतकरी या महिलांनी पुढे यायचं आहे. त्यांचा देखील सत्कार होणं गरजेचं आहे. त्यांचा सत्कार होतोय कारण शेतकरी हा आत्मा आहे. शेतकरी हा दुवा आहे आणि त्याच्यामुळे या महिलांचा देखील शेतकरी महिलांचा सत्कार होणं हे म्हसळा तालुका उत्पादक शेतकरी कंपनीच्या माध्यमातून ते सत्कार स्वीकारत आहेत. या ठिकाणी केके पवार माननीय श्री प्रदीपजी अपसभ्य साहेब जिल्हा विकास प्रबंधक रायगड लाबाड तसेच आमच्या या कार्यक्रमासाठी खास मार्गदर्शक म्हणून ठरलेले आदरणीय सतीशजी बोराडे साहेब बाळाजी ताठे साहेब आणि आदरणीय महेशजी खानेकर साहेब त्यांच्याबरोबरच आमचे सर्वांचे मार्गदर्शक तथा माझे खास हितचिंतक आदरणीय धनराजजी गायकवाड बाजारपेठ
तर मसला तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनीचं आपल्या मसला शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. नाबार्डचे मान्यवर अधिकारी आणि इतर अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि हा खूप मसला तालुक्यामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे, कारण मसला तालुक्यामध्ये पहिल्यांदाच मसला तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झालेली आहे आणि तिचं ओपनिंग सुद्धा झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. तर इथून पुढे आता शेतकऱ्यांसाठी ज्या पण योजना आहेत तिथं या शाखेच्या माध्यमातून किंवा या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तर मसला तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या उद्घाटनाचा छोटासा व्हिडिओ आपल्या पाऊलवाट चॅनलवर आपण घेऊन येतात. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, इथेच थांबू, पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.